हॅलो मंडळी दिवाळी पाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवऱ्याकडनं मस्त मस्त गिफ्ट घ्या आणि तुम्ही पण त्यांना काहीतरी गिफ्ट द्या काही काहीतरी स्पेशल करा त्यांच्यासाठी एक हात सेले हात से दे आता जरा या बाबूकडे बघूया आपण सगळ्या दुनियेची दिवाळी आता संपत आली एक एक दिवस सरत चालला आणि ह्याचं काय अजून सुरूच नाही झालं बाब फटाके आणले तू माझ्यासाठी फटाके आणले नुसता लाद्या बसवतो लाद्या घल तुझ्या डोक्यात बा आबूच्या वादळ आलं तर ह्याचं टोपर का नाही उडून गेलं यार मी ना असं विचारच करत होती की एवढा वारा सुटला असला कुठला गम लावतो ते टोपर जरा टसकी मस्त होत नाही बकवास कुठचा आधी एवढं मट ते शिफ्टिंगच्या वेळेला माती खाल्ली तोंडावर आपटला तरी याचं समाधान नाही झालं परत आला कॅल्क्युलेशन घेऊन मग ती या माणूस स्वतःला काय समजतो आणि याला काय ना उगाच काहीतरी फालतूचा टाइमपास करतो बड़ 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 काय बडबड 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 करत असतो आणि ती टॉम तरी येडीबाई तिला काय समजतं का काय पण तिला पकवत असतो तिला बोलतो ये ये, सांगतो मामे, तु ये तुला सांगतो मी मा मॅ तू इकडे ये मी तुला सांगतो काय तरी मी तुला सगळं तिला कॅल्क्युलेशन समजवतोय तिला काय कळतं का तिला घंटा नाही तर कंटा नाही आहे तिला तर आपल्याला एवढे लागणार आहेत आणि एवढं म्हणजे याचं मी माप घेतला आहे एक तर ते ना पेपरवरचं वाचत होता ते याला कॉन्ट्रॅक्टरने ना सगळं काही मेजरमेंट वगैरे घेऊन दिलेलं आणि त्या पेपरवर लिहिलेलं होतं आणि त्या अकॉर्डिंगली याने सगळं सामान आणलं होतं तर तेच ते वाचून ना मोठा ज्ञान शोधत होतं तर बोलली असते त काय नाही गडं समजतं काय आम्हाला हा मोठा सांगते की मी सी केलं मी दिस इन टू दिस हे इतकं मग इतकं ज होत इतके टाईल्स मग ह्याला इतकं नाही गुणा मग इतके होतात आणि ते टॉम तर काय हा हा हो हो हां बरोबर महाग आहे हो महाग आहे इतकं मोठं हो बापरे इतकं मोठं अरे बापरे हा हा हो होय 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 हय आगाव लयकाचा तेव्हा शिफ्टिंगच्या वेळेला पण असंच बोलला होता की मी इतके पैसे वाचवले एवढे चार हजार रुपये वाचवले आणि चार हजाराचं ह्याला चाळीस हजाराचं नुकसान झालं चार हजार वाचवता वाचवता आणि आता ना परत तेच होणार आहे त्या वादळामध्ये ना ह्याची वाळू का नाही वाहून गेली रे वाळू वालू वाळूवरून आठवलं तेव्हा तर तुला बरोबर ळ बोलता येतो आणि एरवी काय होतं रे तुला नक्क तिकडे आपला काय ना काहीतरी उलटा पुलटं बोलत असतो अळच्या जागी ल ल जागी आता ळ बोलायचा प्रयत्न केला ळ बोलायला यायला लागला तो वा विसरला वाळूला बाळू बोलतो अरे देवा कासे आया यार हे गोंग 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 गो ना तेच म्हणत होती म्हणजे असं काय मला कोणाचं मी असं वाईट चिंतत नाही पण याचा आगाऊ पण आहे ना तो याला नडायला पाहिजे ना हसल्यानं बरो ना बरोबर एक खरंच एक पडली पाहिजे ना अशी तर या अक्कल ठिकाणावर येईल म्हणून मला असं वाटत होतं ते वादळ वारं होतं ना वादळी वारे सुटले ग वाऱ्यानं तुफानं उठलं ग असं करत यायचं <laughs> टोपरा आ ही व्हायला पाहिजे होतं मजा आली असती ना मंडळी असा सॉलेड एकदा खतरनाक झाला असताना एक एकाच नंबर काम झालं असतं एकदम सिनेमॅटिक एकदम सिनेमॅटिक आणि लास्ट मला कोणीतरी कमेंट के ले ले, कमेंट केलेली एक नंबर होती नको दाखू, नको दाखवू दाखवू तरी पण एवढा मोठा बोंडा नाक घेऊन समोर येतो पण त्या दिवशी त्याने ते लाडू खाताना आपलं थोबाड नव्हतं दाखवलं का बरं नसेल दाखवलं मला असं वाटतं रात्री ना हा आपला टोपडा काढून बसत असेल त्याला काहीतरी त्या गम गम असतं ना त्या गमने खाज येते ना मग त्याला काहीतरी असं लोशन बिशन लावून जरा कसच असेल म्हणून दाखवला नसेल नाहीतर काय नुसता एवढा मोठा आ केला असता आणि त्याच्यामध्ये असा तो लाडू कोंबला असता वॉम कुठली गोष्ट कुठे आणायला गेले ना कुठल्या कामासाठी तर ह्यांच्या पहिले तोंडात गेली पाहिजे नाहीतर मग काय बाबा जो खाईल त्याला हगवण लागेल असला प्रकार आहे यांचा त्या दिवशी बघितला ना तिकडे गेले त्यांना धीर नाही ते घरी आणेपर्यंत तिथेच डिंकाचे लाडू फोडून खाल्ले तसाच आयशी बरोबर गेला तिकडेच ते काजूचं पाकिट फोडून तिकडेच काजूचा बकाना भरला तोंडात एकतर असं थोडं थोडकं हळूहळू खाणं नाहीच असा बुचका घ्यायचा आणि तोंडात कोंबायचा असं ना वाटतं खरोखर ना असं काहीतरी घ्यावं आणि याच्या तोंडात यांना असं कोंबून ना सील करून टाकावं म्हणजे पुन्हा ना कधी ना तोंड नाही उघडणार ते जाम करून टाकावं असं वाटतं आहे याचा तोंडात एमसी लावून बघा तेव्हा बकवास करत असतो बकवास करत असतो नको तिकडे आणि काय म्हणते आम्ही खूप दिवसांनी उसाचा ज्यूस पिते उसाचा ज्यूस नसतो त्याला रस म्हणतात उसाचा रस असतो ज्यूस नाही उगाच काहीतरी कुठला मोठा रे काय एकतर एकतर इतका आहे ना की स्वतः जिथे शिकलं आहे ना त्या संस्थेचं नाव पण याला सांगायला लाज वाटते दुसऱ्या संस्थेचं नाव खराब करतो ती संस्था पण कुठून याला माहिती पडली ना मला माहिती आहे ती दुजा आणि तिचा तो दुजा भाऊ नाही म्हणजे भाऊ नाही तिचा तिचा तो नवरा ते दोघं त्या ह्याच्यात होते त्या कॉलेजमध्ये होते चोमय्याला तर चोमय्याचं नाव त्याला आता गेलेला ना तेव्हा त्याला कळलं आहे शाण्याला तर लगेच म्हणतो खरं हा तर माहिती आहे ना भकास कॉलेज रिटर्न आहे उगाच मोठा आणि काय म्हणतं आमच्या ना पितळेच्या रूमच्या बाहेरचा ना एवढा एरिया एवढं मोठा आहे आणि पितळेची रूम पण एवढी मोठी आहे आणि एवढं आहे म्हणजे दहा बाय वीसची एवढी मोठी रूम आहे आणि त्याच्या दुप्पट बाहेरचा एरिया आहे म्हणून ती एकदम रॉयल आहे घंटाची रॉयल आहे ती काय नुसतं कचरा भरलाय नुसतं घर ते बघा शी ते मागची साईड ते बघा कशी घाणगडी दिसते त्या वरती त्या पितळेच्या बाहेर कपडे वाळत घातलेले असतात आणि काय ते अवतार आहे आणि काय बघायचं ते, ते, चा ते चा चारी बाजूने कचराच तर आहे याच्या घराच्या आणि म्हणे रॉयल आणि नंतर काय बोलतो मुद्दा तो नाही आहे मी तुम्हाला काय ते दाखवत होतो मग मुद्दा तोंड नाही आहे तर कशाला उगंच रे माप सांगतो इकडची तिकडची असं आहे आहे उगच त्या पेपरवर आहे म्हणून आम्हाला वाचून दाखवतोय आपलं ज्ञान देतोय मोठा आणि त्या एवढंच तुला जर वाटतं ना माप सांगायचं तर तुझ्या टकल्याचं माप सांग हां मग येताना ना लोक गिफ्ट आणतील तुझ्यासाठी माहिती आहे ना कसलं हां चुपास चुप एकदम चुपछाडाप आणि मी एक दीड वाजता एडिट करतं रात्रीचं मला दोन वाजतात एडिट करायला कळलं म्हणून दे असलं भयंकर एडिट करतोस काहीतरी असं तर एडिट करतो की बाप रे किती मोठे एकदम सिनेमॅटिक तर कचरा जाळलेल्याचा धूर गाडीवर सोडतो आणि म्हणतं वाह सिनेमॅटिक कसलं सिनेमॅटिक तुझंच खरं ना मस्त सिनेमॅटिक होणार होता वाचलास तू आणि ते तर जाऊच दे ते आता दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत तू असं काम करत बसतो एडिट करत बसतो मग पाच वाजता उठतो कारण तुला लालच ला आहे ते गेस्ट वगैरे येणार आहे ते त्याच्यासाठी उठून बसतो तुला तर म्हणजे काही हेच नाही ला याला लाईफच नाही आहे आणि त्या खाजोडी तिथे अय मी जिंदगी कर वग काय अरे किस्मती करावे बोलत असते अशी तर ती पण येडीच आहे म्हणा काय तिला फरक नाही पडत आहे तिच्यासाठी तर बाबूने टाइल्स लावले आणि एसी लावले याच्यामध्येच खूप मोठा बाबूने काम केलंय तर बाबू आमचा खूप शेट आहे आ असा तसा नाही आहे टप्पू शेट आहे आमचा बाबू आ बाबू माझा शेट अ शेट तुम्ही नादच केलाय थेट शेट काय उपयोग ना काय उपयोग जर स्वतःलाच कसलं काही सांसारिक सुख नाही आहे ना कसलं काय आयुष्यात काय मजा आहे काय नाही स्वतः त्या अमरसांच्या बाटल्यांच्या गोडाऊनमध्ये झोपायचं हो त्या बेडवर कधी एक चादर नसते आणि ती तिकडे लोळत असते आणि ते झाई तर गायबच झाले त्यांना कुठे ना अंडरग्राऊंड केलं आहे ना नामोनिशान नाही त्यांचा ना नाव नाही ना काय नाही काय आत्तापत्ताच नाही आहे फूल ती झिल्लू आणि झाय हे दोघं पण कुठे तडी पार झाले ह्याचं हे असंच असतं आणि ह्याच्या ना भक्तांना का ते काही कळत पण नाही कोण विचारत पण नाही कोणाला काही घेणं देणं नाही आहे त्याच्याशी कोण दिसलं तर ठीक आहे नाही दिसलं तर गोंगोंगच्या दुनियेत हरवलं असं ते समजतात मला तरी असं वाटतं की ती सीईओ आलेली ना तिच्यासाठी तिला थोडं तिची आव भगत करण्यासाठी आणि तिचं थोडं आहे त्या झाईबरोबर ना असं म्हणजे चांगले संबंध म्हणते मी म्हणजे असं चांगलं करते ती त्यांना असं वाटतं आता काय माहिती आहे बाबा यांचं काय सांगायचं म्हणजे कसलंच काही सांगू शकत नाही तीन हजार रुपये पण नाही खर्च करत सीईओ ते पण ह्याच्याकडनं मागून घेते म्हणजे तिची लायकी पण बघाच काय ती तर काहीच सांगता येत नाही पण काहीतरी होतं त्याच्यासाठी तिला आणलं होतं म्हणजे हा कसा पसार झाला होता ना तिकडे सासूरवाडीला मग इकडे आईला कंपनी म्हणून झाई आला होता पण मुद्दा हा आहे की बघा खाजुर्डीचं काय म्हणजे लाईफ आहे एवढी खुश होते पण तिचं काय आहे तिला ना काही चांगले कपडे अंगावर ते कपडे पण बघितले कसले घालते ते अगं बाई तुला इतकंच आहे ना तर तुला मी एक सांगते त्या बचनेला कॉन्टॅक्ट कर आणि ती बचना कुठून मॅक्सी मागवते ते, ते काय गाऊन मागवते फ्रॉक मागवते ना ते कुठून मागवते ते जरा विचारून घे ते तरी बरे गं तसले फ्रॉक तरी घाल जरा बरी दिसशील काय त्या प्रकार करते लुंगी घालते की मॅक्सी घालते की काय घालते हां एकतर ती मॅक्सी घालायची त्याच्यानंतर ती अशी ना त्या रजनीकांतसारखी वर उचलायची आणि मग त्याला असं गुंडाळायचं आणि असं गाठ मारून उभं राहायचं काय प्रकार तो तुझं वय काय वागते काय राहते काय शी त्याच्यामुळेच त्याच्यामुळेच आहे ना तो दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत मला वाटतं एडिटिंग करत बसत असेल कारण असलं तर घाणड्या वासाडीकडे बघून कोणाला काय इच्छा मरून जाईल तसं तर दोघांचं पण तसंच आहे सूर एकदम जुळलेले आहेत ती पण तसलीच आणि तो पण टसला ते दोन मेन करंट एकमेकांना जुळून शॉर्ट सर्किट झालेला आहे त्यांचं त्याच्यामुळे त्यांचं काही होणार नाही आहे कारण फ्यूजच उडालेला आहे त्यामुळे आता काही बल्ब बिल्ब पेटायची अपेक्षा करू नका म्हणते झालं तर ते एक मिरॅकलच असेल गोंग गोंगच्या दुनियातला आणि ती सायकल आणलेली असले हा चा ना फालतूचे पैसे खर्च करतो झालं तिकडे जीव काढला वाटतं कोणाचं तरी काहीतरी झालेलं दिसतंय ती सायकल तर तिथे चालण्याच्या पलीकडची आहे ह्याचं कसलं त्याच्यामध्ये ते चढ उतारावर जाईल कोणतरी गचकायचा मुगाचं न हो त्याचं नव्हतं व्हायचं म्हणून आता तिला फक्त शोभेची सायकल करणार आहे आणि त्याच्यावर बसून फोटो काढायचे बास फोटोजेनिक काय ना काय तरी तेच पण आता हे काय ते काय बेसिनच्या समोर फोटो काढणार तिचा सायकल लावून शी 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 काय ते काय आहे बाबा त्या मुद्द्यावर येते मी <laughs> आधी मला एक दोन मुद्दे क्लिअर करायचे ते मी आधी क्लिअर करून घेते एकतर मी लॉनवर घ्यावर घेत नाही मम्मे मला असे खूप करायचं आहे ना मला ते सोलर पॅनल वगैरे पण घ्यायचं आहे त्याचा पण खर्च खूप आहे तर ते मी वसूल करेनच ते तर होऊन जाईल म्हणजे ते काय तीन चार महिन्यातच माझं जे पण मी पैसे टाकले ते बिलामध्ये वसूल बिल किती येतं ता वापरे तर एवढं सगळं असताना पण पण मी केलं असतं पण आता काय प्रश्न कुठे आणला आहे मम्मी काय प्रॉब्लेम आहे सांग काय वाटतं तुला पैसे नाही ना अरे 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 कसली कसली भीक मागी भीक मागताये बाबा सबस्क्राय करा सबस्क्राय आणि नुसतं सबस्क्राय नका करू बघा पण या टॉर्चरला ह्याला पैशाची गरज आहे बिचाऱ्याकडे पैसे नाही हो सोलार पॅनल बसवायचे माय पैसा दे सोलार पॅनल भेटा ना नाही ना, माय सगळे कसे रे बाबा कसे असे भीक मागे स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कशावर तरी करा सगळं लोकांनीच करून द्यायचं आणि मग हे लोक लोकांना उलटं सुलटं बोलणार आणि त्यांनाच असं स्वतः कसे आम्ही मोठे शाणे असं दाखवणार तू मला कशाला करायचं कर ना स्वतः कर चालव ना तुझं पत्र असते चालव आणि जमव त्याच्यातनं पैसे आमच्याकडे नको भिका मागू चाल पू छुट्टा नाही आहे आगे निकाल लोन घ्यायला ना तुझे म्हणतोस मी लोन नाही घेत लोनवर आपण काम करत नाही याच्यामध्ये कुठलं काही शौर्य नाही आहे ठीक आहे लोन घेण्यासाठी आणि ते लोन स्वतःच्या हिमतीवर फेडण्यासाठी पण ना डांगीत दम लागतो हे तुझ्याकडे नाहीच आहे समजलं त्याच्यामुळे जास्त ना आवाज करू नको मटा काय तीर नाही मारलेस तू सांगून आणि करून असं सगळं काय पैसे आल्यावर करणार पैसे आल्यावर करणार मोठी मोठी स्वप्नं ना लोन घेऊन पूर्ण होतात फक्त ते लोन वेळच्या वेळी फेडावं लागतं तेवढे माणसामध्ये दम असतो ना धमक असतो ना तो घेतो लोन आला मोठा एवढे मोठे मोठे बिझनेसमॅन असतात ते काय असंच बिझनेस करत नाहीत पैसा आला की फिरवतात नुसतं पैसा आला की फिरवतात मोठे मोठे ऑन्टरप्रेनरशिप एवढे मोठे मोठे उद्योग लोनवरच उभे राहतात समजलं का आजकाल तर मुलांच्या शिक्षणासाठी पण लोनच घ्यावं लागतं आणि नंतर मग मुलं पण आपलं लोन स्वतः फेडतात जॉब करून साईड बाय साईड किंवा मग जे एज्युकेशन घेतलं आहे त्या बळावरती एक छानपैकी एकदम दमदार नोकरी मिळवून स्वतःच्या पगारातून मग ते लोन फेडतात तुला काय कळणार आहे रे, रे? चवणे नाईट कॉलेज रिटर्न फेल आणि जो तो येतोय त्याला पागल सारखा त्या झुळ्यावर बसा झुळ्यावर बसा कशा न रे काय त्या झुळ्याला एकदम मोठा कसलं ला सोनं लागलंय आणि काय वेगळंच वाटणार आहे हा त्यांना बघायचं असेल की कचऱ्यामध्ये झुळ्यावर बसून कसं फील येतं ना असं छान जागेवरती तर माहिती आहे असं मस्त वाटतं पण कचरपट्टीमध्ये कसं वाटतं ते झोपडा स्टेमध्ये कसं वाटतं ते बघायला ते उत्सुक असतील ना म्हणून बसत असतील आणि ती भाव्याची आजी वा 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 काय तो अवतार असं वाटत होतं बस आता हिच्या अंगात येणंच बाकी आहे असं दिवाळीचं अंगात येतंय की काय बाबा ते काकू लावतात म्हणून ही पण पावडर लावते अशी एकदम भस बस, बसून हिला असं वाटतं की मी पावडर लावल्यावरती काकूसारखीच दिसणार आहे अरे काकू माहिती आहे ना काकू काकू आहे बाई काकू बरोबर कसं कम्पॅरिझन होऊ शकतं अरे काकू आमची एकदम पांढरी पाल आहे माणसाने कसं शोभेल असं वागावं वा, शोभेल असं राहावं तसं तर ते काकूंना पण शोभत नाही पण तुम्ही तर बाबा राहूच द्या ओ काकी साध्याच राहा व्यवस्थित राहा पण मला एक गोष्ट मात्र एक तिचं चांगलं वाटतं की ब काही सणासुदीला असं छान व्यवस्थित साडी बिडी नेसणं चांगलं राहणं ह्यासाठी मानलं पाहिजे म्हणजे नॉट ओनली आजी सगळेजणं व्यवस्थित त्यांच्या घरातले राहतात इवन त्या भाव्याला पण आहे त्या परिस्थितीत ते लोक खूप छान ठेवतात छान अब्रिंगिंग देत आहेत नाहीतर यांचं काय त्या मॅक्शीच्या वर जातच नाही गेली तरी काय ते फ्रिलवाला फ्रॉक घालेल काकू काकू म्हणजे आमच्या तर वेगळ्याच आहेत त्याच्यामुळे तुम्ही भाव्याची आजी तिच्या नादाला लागू नका तुम्ही जशा आहात सिम्पल सोबर तशा छान आहात पावडर उभ्याच थापू नका आणि ते ना फुटणार आहे ते लवकरच त्याचं खातमा होणार आहे कसले कोण असे टाईल्स आणि हे लावतं का खाली हां फ्लोरिंगला ते काय हार ठेवणार आहे ह्याच्या ह्याच्या बसकी बात आहे का ती हा नीट एक तो खाओ, काये काये गेट बघ कसा मळखाओ कसं काय त्याला काय झालंय पूर्ण शेवाळं चढलं आहे गेटवर तो नाही कधी साफ करत त्या गेटवरचा वेल सुकाटलेला तो नाही साफ करत ते मागचं ते, ते काय कचरपट्टी झालंय त्या दोन जुळ्या रूमच्या बाहेर त्याचं नाही अजून काही आत्ता पत्ता आणि हा आत नवी नवीन नवीन करतोय पहिलेचं कोण साफ करणार ते जर साफ केलं ना तर सगळं नीटनेटकं आणि व्यवस्थित वाटेल त्याचा मेंटेनन्स ठेवता येत नाही आणि हा भरिसभर आणि गोष्टी करतो आहे आणि ते पण न डोकं वापरता अरे कॉन्ट्रॅक्टर काय आहे त्याला काय चार पैसे मिळाले तो सगळ्यालाच छान म्हणणार हां हे चालतं ते चालतं पण स्वतःचं डोकं वापरायचं ना त्या ह्याच्यामध्ये पण शॉर्ट शॉर्ट त्याच्यामध्ये हे होणार शेवाळं साचणार आणि ते पण घाण होणार म्हणूनच त्याने ते तसल्या मी लास्ट टाईमच बोललेली हे असले फालतू काहीतरी डिझाईन घेणार हा की कळलंच नाही पाहिजे दिसणार नाही ते पटकन शेवाळ आहे की डिझाईन आहे की काय आहे आणि त्याला क्रॅक जाणार ते तुटणार अजून उद्या बाहेर येणार कारण पाया पण काही त्याचा भक्कम घातलेला नाही आहे वरचे वर लावलेल्या आहेत त्या आता मूळ मुद्दा त्या बेसिनचा त्याला ह्याच्या मंद भक्तांनी पण सांगितलं की ते बेसिन तिकडे नाही ठेवायचं एंट्रीला चांगलं नाही वाटत वास्तूच्या हिशोबाने पण ते चांगलं नाही तरी पण त्या खाजरडीला बोलवलं खाजरडी जरा ये जरा तुला काय वाटतं असं सांग असं फक्त बोलला पण तिला काही बोलायलाच दिलं नाही मी शेवटपर्यंत विचार करत होती की यायला आणि खाजुरडीला बोलवलं कशाला इथे स्वतःच आपलं काहीतरी तुणतुणं वाजवत बसलेला असं तसं आम्ही इथे विचार केलेला पण तिकडे तो प्रॉब्लेम आहे इकडे तो प्रॉब्लेम आहे इकडे आत जावं लागेल इकडे असं लागेल आणि तिकडे मग आम्हाला कनेक्शन नव्हतं असं होतं तसं होतं म्हणून आम्ही इथेच रावलं आणि इथे छान दिसत ना इथे हे आहे आणि इकडे झोळा पण आहे दोन दोन झोळे आहेत म्हणजे ह्या साईडला जर कोण बसलं असेल ना झोळ्यावर मोठ्या झुळ्यावर झुळत असेल तर मग तिकडे कोणी असं केलं ना असं केलं तिकडे असं चूळ भरली की तिकडे एक मोठा नगाडा झुळत असणार ना त्याच्या अंगावर असा फव्वारा पडणार मग मस्त वाटणार एकदम शुद्धीकरण होणार टॉमचं तिकडे पण कोण झुळत ना तर त्यांना पण मस्त व्ह्यू दिसणार असं मोठ्या झुळ्यावरनं की तिकडे कसं लोक भरत आहेत वा किती मस्त वाटतंय बेसिन समोर बसून वा 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 मस्तच प्रसन्न वाटतंय एकदम मॅच होते बेसिन तिकडे आणि ना थुंकून थुंकून आणि तिकडे पाणी उडून उडून ती भिंत तिथली खराब होणार तिकडचा रंग पण खराब होणार खरंच सॉरी मंडई तो घाणगडा आवाज मी काढल्याबद्दल पण खरंच मला ते एक रिअलिस्टिक अप्रोच द्यायचा होता म्हणजे रिअलिस्टिक एक हे द्यायचं होतं की कसं कसं वाटेल आणि कसं होऊ शकतं कारण याच्याकडे येणारं पब्लिक पण तसलंच आहे आणि हा पण तसलाच आहे तसला एक लोक काय सांभाळून सांभाळून गोष्टी करणार आहेत आणि सांभाळून सांभाळून तुम्ही फार तर एकदा कराल दोनदा कराल प्रत्येक वेळेला प्रत्येक येणारं गेस्ट हा सांभाळूनच करेल असं नाही आहे ना आणि एवढं कोण ते हात धुवायच्या ठिकाणी कोण एवढं सांभाळणार रे बापरे यांचं काय कलर तर खराब होत नाही ना किंवा काय तर खराब होत नाही नाहीतर मग एकतर ती भिंत भिंतीला ना ह्याने चार तिथल्या भागापुरते टाईल्स लावून घ्यायला पाहिजेत खालीवर मग मस्तच एकदम मस्त एकदम कडाक दिसणार एकदम रॉयल बंगलो बघ बाबा बघ बा, तुला काय करायचं ते कर पण शी म्हणजे काय रे बाबा काय ते काय डोकं लावतो ना मला खरंच कळत नाही अक्षरशः ना भिकाराची लक्षणं भिकार, भिकार दळींदर कसलीही दळभद्री लक्षणं दारामध्ये असं तोंड धुवायचं चूळ भरायचं भांडं लावून ठेवले याक लक्ष्मी पण तिकडे येईल हात धुवेल चुळू भरेल आणि आल्या पावली परत जाईल समजलं का म्हणून असं लावायचं नसतं काकू जरा या छोट्या छोट्या गोष्टींकडे जरा लक्ष द्या नुसत्या नंतर बोलू ना पैसेच नाही आहे पैसेच नाही आहे या असल्या कर्तुतीमुळे ना पैसे कधी येणार पण नाहीत च्या काकू एकदम त्याला करेक्ट करतायत बाबा की क कोथिंबीर सोलायची नाही साफ करायची म्हणतात हो का काकू सॉलडस पण तुमची वेळ जरा चुकली असं नाही वाटत का आता खूप उशीर झालाय या सगळ्या गोष्टी लहानपणीच पोरांना शिकवायच्या होत्या आता काय आता एवढी पोरांना पोरं व्हायची ती होत नाहीत ती गोष्ट वेगळी आहे पण व्हायची वेळ झाली आणि आता कसलं काय शिकवत आहे त्याला सोलायचं नाही म्हणतात आणि साफ करायचं म्हणतात आता शिकवायला गेलत ना हा आता झालं आता तुमच्या हातात ना सगळं निसटलेलं आहे हां तेलही गेलं आणि तूपही गेलं आती आहे धुपाटानं त्याला आता त्याने धुपटाट्याने धुपटा आता धुपटून धुपटून शिकवा तर होईल काहीतरी काकुनी ना फुल एकदम फुरसतमध्ये मध्ये रेसिपी शूट करून ठेवलेले आहेत शेपिणबाईने याच्यामुळे पोराकडे काय कंटेंट नसलं तर अर्धा वेळ काहीतरी पकवायचं दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे आणि मग ती आपण फुरसतमध्ये शूट केलेली रेसिपी काढायची ती होती ना ताईबाई तेव्हा सगळ्या रेसिपी शूट करून ठेवलेल्या आहेत त्या फुरसतमध्ये आता काकू हळूहळू हळूहळू बाहेर काढतात आणि काहीही पकवतात आता काहीही पकवतात हे पिझ्झा म्हणून खिलवा तुमच्या मुलांना अरे तुमची मुलं खात होती का अशी पिझ्झा म्हणून ना तो झमुरा त्याला असलंच काहीतरी दिलं ना लहानपणापासून येडा बनवलात म्हणून तो असा झाला त्याला काही गोष्टी माहिती नाही त्याला जिनी डोसा माहिती नाही की कुठलं काय नवीन गोष्टी असलं की इवन त्या मंचुरियन ग्रेव्हीला सूप म्हणतो हे काय आहे ग्रे हे हां ही ट्रिपल शेजवानचं सूप आहे अरे सूप नाही त्याला ग्रेव्ही म्हणतात अरे बाबा साईड ग्रेव्ही म्हणतात तुझ्या आयशीने ना खूप मोठा खूप मोठा ना दुनियेवर दुनियेवर त्रास केला आहे तुला पैदा करून आणि तुला असं ना अपब्रिंगिंग देऊन काय कसला रे कसला आहे काय तू तिकडे एवढा खा खा खाल्लं सगळं स्टार्टरपासून मेन कोर्सपर्यंत दाबलं आणि बोलतो आमचा संध्याकाळचा नाश्ता आहे पोट आहे की गटार अख्खाच्या अख्खा नाला आहेस तू तु नाला तुंबाळ कुठचा आणि काकू तुमच्या पोरांसारखी नाही हा आमची पोरं त्यांना ना सगळं कळतं सगळं कळतं त्यांना उतप्पा कसा असतो पिझ्झा कसा असतो डोसा कसा असतो घावणे कसे असतात सगळं त्यांना तुम्ही ना असं काय पण तुमच्या येड्या मुलांना येडा बनवला असेल दुसऱ्यांना फालतू आयडिया देऊ नका आम्हाला नाही घडवायचे अजून असे झमुरे तुम्हीच खाते तुमचं लई टेस्टी झालेलं खाणं काय ते लई टेस्टी झालं आहे लई टेस्टी झालं आहे तुम्हीच खा आणि राहिली गोष्ट ते दुसरे काय नाश्ते बनवतात एक तर काकूंचा बटाट्याशिवाय काय हलतच नाही म्हणजे पान म्हणते मी पान हलत नाही सगळ्यामध्ये बटाटा काय पण असलं की कटलेटमध्ये बटाटा वड्यामध्ये बटाटा पराठ्यामध्ये बटाटा आणि काही केलं तरी त्याच्यात बटाटा नुसतं किसायचं आणि काय सांगतात की ना हे तुम्ही कोणी घरात एकटे असाल ना एकटी बाई असेल तर तिने असं करून खायचं मस्तपैकी आणि आमचे व्हिडिओ वागत झोपायचं आणि मोबाईल वगात राहायचं मस्त टेन्शन नाही घ्यायचं मग कशाला त्या दिवशी एवढा झुळ्यावर झुळत झुळत तो फोटा हातात घेऊन पिताश्रींचा हिमालयातल्यांना खाली बोलवलं होतं आणि रडत होतात हां कुठे गेला तरी मला लंगडी मला एवढी आठवण येते मला मला आमच्या झमुरीची सवय झाली चार दिवस कुठे गेला तर मला रावत नाही आणि दुसऱ्यांना कसले सल्ले देता हो की एकटं राहा आणि एकटे असाल तर हे खा आणि मस्त राहा आणि हे राहा आणि ते राहा स्वतः राहा ना मग चार दिवस तो गेला जरा झमुरीला घेऊन तर कशी जळली तुमची हां जळून पार धूर निघाला तुमचा आणि दुसऱ्यांना फालतूचे सल्ले देता काय बोलतं काय तुमच्या झुबेला काही हाड हाड झांबोरड्या तू तर आहे ना काय तरी त्या साफसफाईच्या आणि आम्ही कसं काय सगळं मेंटेन केलं आहे आणि कसं काय आम्ही तुम्हाला हायजेनिक देतो वगैरे त्याच्या गोष्टी तर तू करूच नको तुझ्या आई त्या झिलूला पण ज्या पेल्यातनं पाणी देते ना ते त्याच पेल्यातने बुचकळून तुम्ही सगळ्यांना पाणी देता त्याच पेल्याने बाटल्या भरता अरे जनावरांसाठी वेगळे वेगळे पेटसाठी वेगळे भांडे असतात प्रत्येकजण त्यांची एक वेगळी भांडी करून ठेवतो हो आणि त्याच्यात त्यांना खायला प्यायला सगळं दिलं जातं आपल्याच ह्याच्यात देत नाहीत तुम्ही काय ते काकूंनी सगळी तिकडे झाकून ठेवलेलं त्यातलं पीत नाही वाटल्यावरती तो पेला टाकला आतमध्ये आणि तो पेलाच ठेवला तिच्यासमोर त्याच्यावरनंच कळलं तुम्ही काय म्हणजे शी मला तो विचार करून असं कसं तरी होत आहे म्हणजे काय म्हणजे नेक्स्ट लेवल यांची कोणीतरी कंप्लेंट करा यार फूड पॉयझनिंग करून आहे ना गचकवतील कोणाला तरी हे लोक असले हॉरिबल आहेत आणि तू तर एवढा वसाड्या खा खा खातो गटारासारखा आत्ताच बोलली ना नाला कुठचा आणि इकडे मोठ्या हुशार्या सांगतं की बघा असे आम्ही धागे करतात आणि हॉटेलमध्ये असं करत नाही आणि त्यांच्याकडे लॉटमध्ये येतं मग ते असं नाही करत तसं नाही करत मग स्वतः खायला बसतोस तिकडे नगाड्या तेव्हा तुझं हे ज्ञान कुठे जातं रे हां त्या दिवशी पण तुझ्या बायकोने ते अख्खेच्या अख्खे खेकड्याचं कालवण बनवून टाकलं अख्खे त्याचे डेंगे वेगळे नाही केले चल ठीक आहे ते देतात हॉटेलमध्ये वगैरे पण ते बीट काय साफ केलं नाही केलं काय माहिती ठेवलं आपला अख्खाच्या अख्खा तसाच तू हुशाऱ्या सांगतो त्या दिवशी ते मोठे मोठे प्रॉन्स खाल्ले ते पण इतकं किती गरम असतात ते बाप रे हॉरिबल रोजच्या रोज चिकन खातो आणि काय शी म्हणजे ना असं काय हो ना म्हणजे ह्याला खरंच हा म्हणूनच खाली बसत नाही वाटतं याचं चांगलंच आहे ना आहे याला नंतर आज नाही तो उद्या येणार एवढं नक्की काय ते माहिती आहे ना हां टोचन तू न ज्ञान दिलंच ना आणि तू असं फालतूचं बकवास केले ना आमच्याकडे असं आणि आमच्याकडे तसंच होते ना बोंड कवर असा थमनेल मध्ये मा मारेन ना ठमकन असं भुग्गा करून टाकेन मी म्हणजे ते पंखे व्यवस्थित लावले सगळ्या व्यवस्थित असे व्यवस्थित ला ना डोक्यावरचं ओढूनच गेलं पाहिजे मस्तपैकी व्यवस्थित फट्टू आहे ना इतका फट्टू आहे ना हा ते त्या ते रान होतं ना तिकडे पुढे ते तिकडे पण ह्याला जाण्याची ह्याची हे नाही आहे ह्याच्यामध्ये हिंमत नाही आहे तिथे पण ती, ती भाव्य आली तर तिला गाठलं आहे नाही हे असतात ना ते असे काका असे कुठले तरी असे अनोईंग काका जे असे आपल्याला रस्त्यात अडवतात वगैरे असं म्हणजे तसलाय हा फालतू लहान पोरीला अडवलं आणि तिला विचारतो कुठून आणलं तिने सांगितलं तिकडून आणलं तर जायचं ना स्वतः वसाड्या तिकडे जाऊन घ्यायचं ना स्वतः हा तिकडे जाऊन तिला म्हणतो इथे कार तुझं ते काय आहे ते सगळे दाखव मला बघू दे मोजू दे ती सांगते मी मोजूनच आणले ते त्या शेजारच्यानं आणले ते आमच्यासाठी आणले तरी नाही तिला ते, ते, ना ते गाडीमध्ये उतरवायला लावले आणि मग नंतर ते सगळं मोजून तिला गाडीत ठेव ठेव चल आपण जाऊया करून अरे कसं रे तुला लाज वाटते लाज वाटते जा ना तुझ्या खाजुरडीला घेऊन जा ना एवढ्या तुला अंगात खुजली आहे तर त्या लहान पोरीला घेऊन गेला असल्याना ना खरंच म्हणजे ना, ना असं पोकळ बांबूचे फटके द्यायला पाहिजेत एवढा मर्दासारखा म्हणजे तू बाई माणूस तू तिला घेऊन गेला आणि स्वतः लांब उभा राहिला आणि मग तो जा 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 आणि जरा आमच्यासाठी पेन देवानच आणले नाही तुझ्या तो काय टाळक्यावर फोडायला मग काय आता काय माळ घालू का तुला त्याची फोडून हां बावळट कुठचा काय पण बडबडत असतो एवढं जर तुला पाहिजे ना शंभर तर मग स्वतः जायचं आणि तोडून आणायचे दुसऱ्यांना नाही बोलायचं आली ते आली ती तुझ्याबरोबर बरोबर बऱ्याची नाटकं बघा आणि आता कसलं काय कधी येणार आहे याचं काय माहिती सगळं दिवाळीच्या नंतर ती दिवाळी पण काय केली की नाही का काय माहिती आता ते सध्या बोलून बोलून ते शेल्फ साफ आहे थोडंसं सा, कचरा केलाय बाजूला आणि तिकडे आता सगळे फुकट मिळालेले गिफ्ट लावून ठेवले आहेत खाजुरडीने आता बघू आता कळेल काय केलं आहे ते काय उज्जड पाडलं आहे त्या ते, कारट्याने एकमेकांना फेकून मारले की फोडले की उठले की अभ्यंग स्नान केलं की नाही केलं बुरसटलेले आता तसं पण त्या वरच्या त्याच्या त्या सोकल पितळेच्या रूममध्ये आणि खालच्या रूम्समध्ये काही फरक राहिलेला नाही सगळं एकूणच सारखंच झालेलं आहे त्याच्यामुळे आता काय म्हणजे त्याने काय लॉजिक लावलं आहे आणि काय केलंय ते त्याचं त्यालाच माहिती दोन्हीकडे ए सी आहे दोन्हीकडे झुळे आहेत सगळं काही आहे खालच्यांना अंगण आहे वरच्यांना टॅरस आहे त्याच्यामुळे आता काय उगाच ती पैशाची तफावत वगैरे आता सगळं एकूण एकच झालंय सगळ्यांना बऱ्यापैकी व्यवस्थित राहायला मिळेल ह्याला स्वतःला सोडून हा राहणार तिथेच खुराड्यात आणि अंडी उभवणार पण मला एक प्रश्न आहे मंडळी हा नेहमी नेहमी म्हणतो की जेव्हा म काहीच नव्हतं इथे तेव्हा मला वरती बसून ही, ही आयडिया आली होती ही स्टेची आणि हे सगळं करायची तर मला असं प्रश्न आहे म्हणजे की जर तिथे काही नव्हतं तर हा कुठेवर बसला होता मुंजा असं तर मग म्हणजे याच नटवर हाचं पॉडकास्ट इथेच थांबवते जर आवडलं असेल तर झम रे ताली आज राहूनच गेलं होतं पण ह्याशिवाय आपलं झमुऱ्याचं पॉडकास्ट इनकम्प्लीट आहे म्हणून आता लक्षात आलं तसं बजात आले तर भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मास्त मा हॅपी दिवाली